नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सौरभ ओमप्रकाश कोटेले आणि सडक अर्जुनीला आपले बेटर फ्युचर सडक अर्जुनी बेटर फ्युचर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र सडक अर्जुनी या नावाने क्लासेस सुरू आहेत. आपण सेंट्रलच्या किंवा ज्या स्टेट लेवलच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, म्हणजे जे पोलीस भरती, आर्मी भरती, SSC GD वगैरे, त्यांचे आपण क्लासेस घेत आहोत. तर आपण आज अर्थमॅटिक, म्हणजे जे आपल्या पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती, SSC भरतीला वगैरे जे प्रश्न येतात, म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये प्रश्न येतात, जसं पर्सेंटेजवरचे किंवा नफा तोटा, शेकडेवारी आणि कसा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, रेल्वेवरील उदाहरणे, जे काही उदाहरणे येतात त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. तर आपण आज शिकणार आहोत पर्सेंटेजपासून आपण सुरू करणार आहोत आणि आपले जे आपण मॅथ जो शिकणार आहोत तो बिना फॉर्म्युल्याच्या, आपण सरळ कन्सेप्ट घेऊन आपण शिकत आहोत. तर शेकडेवारीला टक्केवारी असा सुद्धा एक नाव आहे. तर शेकडेवारी म्हणजे काय होते ते पाहून घेऊ आपण. शेकडेवारी म्हणजे प्रति शंभरला किती, किंवा शेकडेवारी किंवा टक्केवारी जे असतं, प्रति शंभर भागिले किती, किंवा आपण 100% किंवा टक्केवारीचा जो सिम्बॉल आहे जो आपण दर्शवतो तो याच्या ह्यावाल्या चिन्हानं आपण दर्शवतो. शेकडेवारी किंवा टक्केवारी ह्यावाल्या चिन्हानं आपण दर्शवतो. कोणत्याही संख्येच्या समोर जसं 20 समोर किंवा 25 समोर, हे असे पर्सेंटेजचे चिन्ह किंवा हा शेकडेवारीचं चिन्ह आहे. याचा अर्थ ती संख्या भागिले 100 असा याचा अर्थ होतो. हा पर्सेंटेजचा जो चिन्ह आहे, शेकडेवारीचं चिन्ह आहे त्याचा. तर आपण सगळ्यात पहिले पर्सेंटेजचे रूपांतर अपूर्णांकात कसे करायचे आहे ते शिकणार आहोत. चला, पर्सेंटेजचे रूपांतर अपूर्णांकात कसे करायचे आहे ते शिकणार आहोत. म्हणजे जसं मी लिहिलं आता 25% म्हणजे 25/100, ठीक आहे. हा झाला पर्सेंटेज आणि त्याचा हा अपूर्णांकात रूपांतर. पण याचा सिम्प्लिफाय करून 25 × 25 = 100 म्हणजेच 25%चा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक का बनला 1/4, ठीक आहे. त्याच्यानंतर 20% घेतला, 20% = 20/100, 20 × 20, 20 × 5 = 100 म्हणजे 20%चा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक का बनला 1/5, ठीक आहे. तसंच अजून 16.2/3%, ठीक आहे. 37 + 2 = 50/3 आणि या पर्सेंटेजचा अर्थ भागिले 100, ठीक आहे. 50 × 50, 50 × 100 = 1 आणि 3 × 6 म्हणजेच 16.2/3%चा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक का बनला 1/6, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं असेल आता. समजा पर्सेंटेजचे रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे. अपूर्णांकात म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात, ठीक आहे. पर्सेंटेजचे रूपांतर अपूर्णांकात जर करायचे आहे तर काय करायचे आहे, जसं 25 पकडला होता 25%, त्याच्या 25/100 म्हणजे पर्सेंटेजचा रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे, म्हणजे भागिले 100 घ्यायचे, ठीक आहे. जर आपण पर्सेंटेजचा रूपांतर घ्यायच्या अपूर्णांकात करत आहोत म्हणजे भागिले 100, ठीक आहे. अजून काही उदाहरणं पाहून घेऊ आपण. जसं 14.2/7%, ठीक आहे. 14 × 7 = 98 + 2 = 100, 100 /
सात परसेंटेज म्हणजे गुणिला भागिला शंभर, शंभर एक शंभर, शंभर एक शंभर म्हणजे 14.2 चे 7% म्हणजे 1/7, ठीक आहे। जसं अजून 9.1/11%, 11, 9, 99 आणि 1, 100 म्हणजे 100/11 आणि पर्सेंटेजच्या जर भागिले 100, 100 एक 100, 100 एक 100 म्हणजे 9.1/11% म्हणजे 1/11, ठीक आहे। चला तुम्हाला एवढं समजलं असेल की पर्सेंटेजच्या आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे म्हणजे भागिले 100 करायचं, ठीक आहे। चला अजून उदाहरण पाहून घेऊ। जसा 33.1/3%, किती 33.1/3%, 33 3 99 100 म्हणजे 100/3 आणि पर्सेंटेजचा अर्थ भागिले 100, 100 एक 100, 100 एक 100 म्हणजे 33.1/3% म्हणजे 1/3, ठीक आहे। हा पर्सेंटेज हा अपूर्णांक। चला अजून पाहून घेऊ। जसं 100% फ्रॅक्शन काय होणार, 100/100 म्हणजेच 100 एक 100, 100 एक 100 म्हणजे 100% म्हणजेच 1, ठीक आहे। चला चला काही अजून पर्सेंटेज पाहून घेऊ आपण। जसा आपण लिहिला 11.1/9%, 11.1/9% 11, 9, 99 आणि 1, 100 म्हणजे 100/ याच्यानं भाग देतो तो 1, 9 आणि पर्सेंटेजचा अर्थ भागिले 100, 100 एक 100, 100 एक 100 म्हणजे 11.1/9% याचा अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन काय बनला, 1/9 किंवा 1/9। चला तुम्हाला समजलं असेल आता की पर्सेंटेजचे रूपांतर आपण अपूर्णांकात कसे केले। पर्सेंटेजचे रूपांतर अपूर्णांकात करण्यासाठी आपण जी काही संख्या दिली होती त्याच्या समोर जो पर्सेंटेजचा चिन्ह दिला होता त्याच्या चर्चा आपण भागिले 100 घेतली। म्हणजे कोणतीही संख्या, जसं उदाहरणार्थ 20% होतं, 20/100 म्हणजेच 20 एक 20, 20 पंचे 100, तर 20%चा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक काय म्हणला होता, 1/5 किंवा 1/5, ठीक आहे। हा झाला आता पर्सेंटेजचा रूपांतर अपूर्णांक, ठीक आहे। आता आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर पर्सेंटेज मध्ये करायचे, ते कसं करू आपण ते बघू। चल अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारी कसे करायचे आहे ते बघ। चल आपण लिहिला 1, ठीक आहे, 1 किंवा 1/1, ठीक आहे। 1/1 हा का झाला अपूर्णांक, ठीक आहे। अपूर्णांक म्हणजे अर्धा, 1/1, ठीक आहे। आपण थोडासा एक वेगळा घेऊ नंतर याच्याकडे। मी लिहिलं 1/2, ठीक आहे, म्हणजे अर्धा, 1/2। आपल्याला याचा रूपांतर शेकडेवारीत करायचं आहे म्हणजे पर्सेंटेज मध्ये करायचं आहे। आपण पर्सेंटेजचा रूपांतर शेकडेवारीत करण्यासाठी कोणत्याही संख्येच्या समोर जो पर्सेंटेजचा चिन्ह होता त्यासाठी आपण भागिले 100 घेत होतो। आता आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करायचं आहे म्हणजे 100 गुणिला 100 करायचा, म्हणजे त्या 100 किती अर्थ आहे, किती आहे तो काढायचा, म्हणजे 1 2 2 5 10 आणि 0 जसा त।
तसा आणि हा गुणिले 100 म्हणजे आपण त्याचा 100 म्हणजे परसेंटेज वर अर्थ काढत आहोत तर 1/2 ह्या फ्रॅक्शनचा परसेंटेज का बनते 50%। ठीक आहे, चला अजून समजून घेऊ। जमी लिहिलं 1/3 आपल्याला याचा हा काय अपूर्णांक, अपूर्णांकाच्या परसेंटेज मध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे 100 वर अर्थ काढायचा आहे। ठीक आहे, याचा अर्थ काय होईल 100/3। ठीक आहे, 3 × 1 = 9 × 1 = 10 ज्याच्यानं भाग दिला तो खाली म्हणजे 1/3 1/3 याचा किती पर्सेंट म्हणला 33.1/3% म्हणजेच आपण सरळ असं लिहू शकतो 1/3 अपूर्णांकाचा पर्सेंट किती बनला 33.1/3%। ठीक आहे, त्याच्यानंतर 1/4 म्हणजे 1/4 आणि परसेंटेज वर अर्थ काढायचा आहे म्हणून गुणिले 100। 4 × 4 = 8 उरले किती 2 झाले किती 20 4×5 = 20 म्हणजे 1/4 म्हणजे 25%। ठीक आहे, लिहिले 1/5 म्हणजे किती पर्सेंट 1/5 म्हणजे 1/5 आणि गुणिला 100 कारण आपल्याला परसेंटेज काढायचे आहेत 5×5 = 5, 5×2 = 10 आणि 0 = 0 म्हणजे 1/5 / 5 ह्या अपूर्णांकाचा पर्सेंट किती बनते 20%। ठीक आहे, म्हणजे पहा अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करायचं आहे तर आपल्याला गुणिला काय करायचं आहे 100। ठीक आहे, ह्याच्या अगोदर काय होता परसेंटेजच्या रूपांतर आपण अपूर्णांकात करत होतो, परसेंटेजच्या रूपांतर आपण अपूर्णांकात करत होतो म्हणजे परसेंटेजच्या रूपांतर अपूर्णांकात करत असताना 100 घेत होतो, आता आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर परसेंटेज मध्ये करायचं आहे म्हणून आपण काय केलं गुणिला 100 घेतलो। चल हे 1/3 आपण लिहिलो याचा अर्थ असा होते का 1/3 हा बेसिक फ्रॅक्शन आहे आपला, आपल्या मॅथमध्ये हा बेसिक फ्रॅक्शन आहे, तुम्हाला पाठ करायचे आहे ते का 1 म्हणजे किती 1 युनिट 1 म्हणजे किती, जसा आता पेन आहे हा एक पेन आहे, हा पेन स्वतःमध्ये 100 राहील, जसा हा चष्म्याचा बॉक्स आहे हा स्वतःमध्ये काय राहील 100। ठीक आहे, हा स्वतःमध्ये 100 राहते म्हणजे 1 युनिट आहे ना, 1 युनिट पेन 1 युनिट आहे तर 1 युनिट म्हणजे 100, 1 युनिट म्हणजे 100% आहे, हा एक पेन स्वतःमध्ये 100% आहे 1/2। ठीक आहे, म्हणजे 2 पैकी 1। ठीक आहे, जसा हा हा एक पेन आहे, एक पेन आहे स्वतःमध्ये 100% आहे, जर ह्या पेनाला मी 2 तुकडे केलो 2 तुकडे झाले ना याचे म्हणजे 2 1 होता पूर्ण त्याला तोडून मी 2 तुकडे केलो। ठीक आहे, तर हा एक वेगळा झाला हा एक वेगळा झाला म्हणजे ह्या एकाचे 2 भाग झाले। ठीक आहे, तर हाही स्वतःमध्ये 100% राहील आणि हाही स्वतःमध्ये 100% राहील, भले 2 तुकडे झाले पण हा अर्धा आहे तो स्वतःमध्ये 100% आहे आणि हाही स्वतःमध्ये 100% म्हणजे 1/2 म्हणजे 50%। ठीक आहे, किंवा नाही समजलं 1/2 म्हणजे 1/2 किंवा 1/2 × 100। ठीक आहे, म्हणजे 2×2 = 2×5 = 10 × 0 = 0 परसेंटेज वर अर्थ काढता म्हणून परसेंटेज। ठीक आहे, चला आपण हे अपूर्णांकाचे परसेंटेज मध्ये रूपांतर केला आहोत, आतापर्यंत जे सांगितले आहे मी की 1/2 म्हणजे किती 50%। ठीक आहे, एक वेळा रिवाइज करून घेऊ आपण।
एक युनिट म्हणजे किंवा एक म्हणजे 100%, 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.13%, 1/4 म्हणजे 25%, 1/5 म्हणजे 20%, 1/6 म्हणजे 16.23%, 1/7 म्हणजे 14.27%, 1/8 म्हणजे 12.12%, 12.5%, 1/9 म्हणजे 11.19%, 1/10 म्हणजे 10%, 1/11 1/11 म्हणजे 9.11%, 1/12 म्हणजे 8.13%, 1/13 म्हणजे 7.913%, 1/14 म्हणजे 14.27%, 1/15 1/15 म्हणजे 6.23%, 1/20 1/20 म्हणजे 5%, 1/25 म्हणजे 4%, ठीक आहे। पर्सेंटेजच्या अपूर्णांक आणि अपूर्णांकाच्या पर्सेंटेज दोन्ही गोष्टी सेमच आहेत। आपण काढलं आतापर्यंत पर्सेंटेज, चला अजून एक वेळा रिव्हिजन म्हणून एक तुम्हाला सांगतो। पर्सेंटेजचा रूपांतर समजा फ्रॅक्शन मध्ये करायचा, ठीक आहे, 16.23% याचा रूपांतर फ्रॅक्शन मध्ये करायचा। किती? 16 × 3 = 48 प्लस 2 = 50 म्हणजे 50/3 आणि या 100 परसेंटेजचा अर्थ भागिले 100, 50 × 50, 50 × 100 एक अंशामध्ये आणि 3 × 6 = 6 म्हणजेच आपल्याला समजा पर्सेंटेज कोणी विचारलं की याचा एवढा एवढा पर्सेंटेज किती, तर म्हणजेच 16.23% म्हणजे 1/6, ठीक आहे। चला समजलं ना, आपण पर्सेंटेजचा रूपांतर अपूर्णांकामध्ये केलो तर भागिले 100 केलो, आणि समजा आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर पर्सेंटेज मध्ये करायचं म्हणजे 100 वर अर्थ काढायचा, तर भागिले 100 आपण का केलो, जेव्हा पर्सेंटेजच्या फ्रॅक्शन बनवलो किंवा अपूर्णांक बनवलो तेव्हा भागिले 100 केलो। आता आपल्याला अपूर्णांकाचा पर्सेंटेज बनवायचा आहे म्हणून गुणिला 100, 5 × 5, 5 × 10 पर्सेंटेज म्हणजे 1/5 म्हणजे किती, 20%, ठीक आहे। चला एवढा समजला असेल आता तुम्हाला, हे बेसिक फ्रॅक्शन येतपर्यंत तरी कमीत कमी एवढे तरी पाठ पाहिजे, अजून आहेत बहुत आहेत अनंत आहेत, तुम्ही पाठ नाही करू शकत, पण कमीत कमी आपल्या ज्या आपण जे सोडवणार आहोत त्याच्यामध्ये एवढे तरी आपल्याला पाठ पाहिजे, ठीक आहे। हे पाठ करून घ्या सर्व, आणि पर्सेंटेजचा अपूर्णांक कसा होते, अपूर्णांकाचा पर्सेंटेज कसा होते ते समजून घ्या पूर्ण। हा जर समजला समोरचे चॅप्टर तुम्हाला समजायसाठी सोपे जाते।